नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे संस्कार मॅथ्स क्लब मध्ये स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्गमूळावर आधारित असलेले अतिशय महत्वपूर्ण ट्रिक, ज्यामध्ये ही उदाहरणं दिलेली आहेत. त्याची उत्तरं कशी येतील आहे बघा. याचे उत्तर येणार आहे मित्रांनो 3. याचं उत्तर जे असणार हे 20 वर्गमूळात दिलेलं आहे. वजा 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 करून असं कितीतरी वेळा करायचं आहे. आणि याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 4. त्यानंतर 7, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 असं खूप वेळा केलं तर काय उत्तर येईल. तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 4 किंवा 5 मधात. 4 किंवा 5 मध्ये याचं उत्तर येणार आहे, 4 किंवा 5 मध्ये. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेतलंय 7 वजा 7 वर्गमुळात 7 या पद्धतीने अनेक वेळा जर घेतलं आणि त्यांची जर वजाबाकी करत गेलोय तर त्याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 2 किंवा 3 मध्ये. हेच उत्तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले राहणार. जर असे उदाहरण असतील तर आपल्याला अशाच पद्धतीचे तिथे ऑप्शन दिलेले असणार. त्यानंतरचं उदाहरण बघा, वर्गमुळात 2 आणि याच्यामध्ये बघितलं तर गुणाकाराचं चिन्ह असतो आणि जर गुणाकाराच्या रूपात दिलं असेल तर जी संख्या मदत आहे ती उत्तर असणार आहे 2. त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण दिलेलं आहे बघा, या ठिकाणी आपण वरच्या ह्याच्यात बघितलं तर हे कितीतरी वेळा दिलेले होते, इथे फक्त 4 वेळा दिलेलं आहे. वर्गमुळात 2 आणि याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असणार आहे आणि या गुणाकाराचं चिन्ह असताना 4 वेळा दिला असेल तर काय उत्तर येईल. उत्तर जी मधली संख्या असेल तीच असणार आहे. फक्त एवढंच आहे मित्रांनो की त्याचा घातांक जो आहे तो घातांक किती लिहायचा, तर त्याचा घातांक येणार 16 आणि अंशामध्ये येणार 15, म्हणजे 15 अंश छेद 16 हा त्याचा घातांक असेल आणि हे त्याचं फायनल उत्तर असेल. आता बघा, हे जे प्रश्न आपण इथे बघितले हे प्रश्न आणि त्याची उत्तरे मी काही पाठांतर केलेलं नाही मित्रांनो. इथे कुठल्या ट्रिकचा वापर इथे आपण करायचा आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. चला तर या प्रश्नांचं स्पष्टीकरण कसं काढायचं ते आपण सोप्या पद्धतीने सविस्तर पद्धतीने समजून घेऊया. चला तर मित्रांनो, ही ट्रिक कशी असणार आहे, याचं उत्तर कसं काढायचं ते आपण इथं बघूया. इथे नेमके काय प्रकार असणार आहेत त्याविषयीची चर्चा आपण इथे करणार आहोत. इथे बघा, वर्गमुळा 6 अधिक वर्गमुळा 6 अशा पद्धतीने खूप वेळा बेरीज करायचे. किती वेळा करायची इथे काही सांगितलेलं नाही आहे, तेव्हा याचं उत्तर कसं काढायचं आहे. तर बघा, जी संख्या वर्गमुळात दिलेली आहे त्या संख्येचे असे अवयव पाडायचे मित्रांनो, असे 2 अवयव, फक्त आपल्याला 2 अवयव पाहिजेत त्या संख्येचे, असे 2 अवयव की त्या दोन्ही संख्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे आणि त्यांतील फरक जो आहे, त्या 2 संख्येतील फरक जो आहे तो फरक 1 असला पाहिजे. 1 फरक असला पाहिजे म्हणजे लागोपाठ असणाऱ्या 2 संख्यांच्या गुणाकारामध्ये ही संख्या लिहिता आली पाहिजे. आणि 6 विचार केलं तर 6 विचार केला तर आपल्याला 2 × 3 असे लागोपाठ या संख्येमध्ये आपल्याला नक्कीच लिहिता येतं. आणि जर अशा पद्धतीने जर 2 संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लागोपाठ असलेल्या संख्येच्या रूपात लिहिता येत असेल तर त्यातील मोठी संख्या हे त्याचं उत्तर असेल, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 3. आता बघा 3 कसं, तर या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह जर वापरला असेल तर आपण त्याचं जेव्हा अवयव पाडतो त्या अवयव पाडल्यानंतर त्यातील मोठा अंक म्हणजेच त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तसंच उदाहरण हा घेऊया, दुसरा उदाहरण घेऊया. तसंच वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 या पद्धतीने आपण जर वजा करत गेलो तर सर्वात शेवटी कितीपर्यंत करायचं हे काही माहीत नाही. परंतु याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर करत असताना या 6 तसे अवयव पाडायचे जसे ते 2 लागोपाठ संख्यांच्या रूपामध्ये आपल्याला त्याचा अवयव पाडायचे आहेत. आणि ते अवयव असणार 2 × 3. आणि जेव्हा वजाबाकीचं चिन्ह असेल तेव्हा त्यातील लहान संख्या हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 2. यावर आधारित एक दुसरं उदाहरण घेऊया. जसं प्लसवर आधारित एखादं उदाहरण घेतलं की वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 या पद्धतीने आपण घेऊया. आणि हे पुढे कितीतरी वेळा करायचं आहे आणि 12 विचार केलं तर 12 आपल्याला 2 लागोपाठ असणाऱ्या संख्येच्या रूपात गुणाकाराच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे असे 2 अवयव जे लागोपाठ असतील किंवा त्यातील फरक जो आहे तो फरक 1 यायला पाहिजे. तर याचं जर आपण गुणाकाराची जोडी जर घेतली तर ती येणार आहे 3 × 4 आणि इथं प्लस दिलेला आहे म्हणून मोठा अंक आपण घेणार आणि मोठा अंक त्याचं उत्तर असणार 4. या ठिकाणी तोच उदाहरण आपण वजाबाकीचं घेतलं तर वर्गमुळात
12 वजा वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 12 या पद्धतीने वजा करत करत याचं उत्तर काय असणार आहे, तर याचे अवयव जर पाडले लागोपाठ असणाऱ्या दोन संख्येमध्ये तर ते असणार आहे 3 × 4 आणि यातील लहान संख्या म्हणजेच इच्छा उत्तर असणार आहे. या पद्धतीने असे वर्गमूळावर आधारित असलेले उदाहरण आपण लक्षात घ्या. पण इथं आता आपण जे दोन उदाहरणं बघितले, दोन प्रकार बघितले, त्यातील पहिला प्रयोग प्रकार होता तो होता प्लसवाला आणि दुसरा जो उदाहरण प्रकार होता तो होता मायनसवाला. तर यामध्ये आपल्याला त्याचे अवयव पाडायचे लागोपाठमध्ये आणि प्लसमध्ये मोठा अंक किंवा मोठी संख्या घ्यायची आहे आणि मायनस जर असेल तर त्याचे अवयव पाडून मायनसमध्ये लहान संख्या ही त्याचं उत्तर असेल. परंतु जर वर्गमुळात जर अशी संख्या असेल की त्याचे अवयव अशा पद्धतीने पडत नसतील तर मग काय करायचं, त्यासाठी दुसरं एक उदाहरण घेऊया. जसं उदाहरणार्थ वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 या पद्धतीने जर उदाहरण असेल आणि या 7 आपण जर विचार केलं तर 7 अवयव लागोपाठ असणाऱ्या दोन संख्यांच्या रूपात लिहिता येत नाही. म्हणून 7 जर लिहिता येत नाही म्हणून आपण काय करायचं मित्रांनो, इथे महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, 7 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 यांची बेरीज दिलेली आहे, म्हणजे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. जेव्हा प्लसचं चिन्ह दिलं असेल तेव्हा या 7 पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. अशी संख्या जिचे आपण लागोपाठ असणाऱ्या दोन संख्यांमध्ये अवयव करू शकतोय. तर बघा, 7 नंतर विचार केला 8, तर 8 आपण अवयव त्या पद्धतीने पाडू शकत नाही, 9 सुद्धा करू शकत नाही, 10 सुद्धा होणार नाही, 2 × 5 = 10 होतात. 11 ही मूळ संख्या आहे म्हणजे प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर 12 ही जे अवयव आहे, 12 ही संख्या आहे, तर 12 3 × 4 रूपात आपल्याला लिहिता येतं. म्हणून आपण इथे 12 घेऊया. 12 घेतलं, पुढची संख्या घेतली, बघा इथे 7 आहे आणि 7 पुढची संख्या घेतली 12, कारण याच्यामध्ये बेरजेचा चिन्ह आहे आणि बेरजेचा चिन्ह जर असेल तर ती पुढची संख्या घ्यायची आणि 12 अवयव केले 3 × 4 या पद्धतीने आपल्याला मिळतं. आणि यातील कोणती संख्या 3 असेल की 4 असेल हे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये नक्कीच असेल. तर याचं उत्तर जे काढायचं आहे मित्रांनो, याचं उत्तर काढत असताना एकदम सोपं आहे. जेव्हा त्याचे जर अवयव दिलेल्या संख्येचे जर अवयव या दोन संख्यांच्या रूपामध्ये जर येत नसतील तर त्याचं उत्तर म्हणजे पूर्णांकात किंवा पूर्ण एक संख्या कोणती निवडता येत नाही. तेव्हा आपल्याला वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 पुढची संख्या जी आपल्याला मिळाली 12 अवयव पाडले 3 × 4 म्हणून याचं उत्तर जे आहे 3 किंवा 4 याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो बघा, 3 किंवा 4 याचं उत्तर असेल, म्हणजे जसं उदाहरणार्थ 3.01 असू शकते, कधी कधी 3.98 असू शकते, तर काही पण असू शकते, पण 3 आणि 4 मध्येच असेल मित्रांनो. आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी प्लसचं उदाहरण बघितलं, यानंतर मायनसचं उदाहरण बघूया. जसं उदाहरणार्थ वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7 याचं उत्तर काय असेल आहे, असं वजा करत गेलो तर याचं उत्तर काय असेल तर आपण बघूया. याचं सुद्धा उत्तर काढत असतं आणि 7 अवयवामध्ये रूपांतर होत नाही म्हणून आपण त्याला काय करणार आहोत, पुढची संख्या आता शोधायची नाही, इथे आता आपल्याला मागची संख्या शोधायची आहे, कारण इथे वजाबाकीचं चिन्ह आहे. इथे बेरीजचं चिन्ह होतं तेव्हा आपण पुढची संख्या शोधत होतो, म्हणून 7 आधीची संख्या अशी शोधायची आहे ज्यामध्ये दोन संख्यांच्या रूपात त्यांचा गुणाकार लिहिता येईल. आणि 7 आधी विचार केला 6, तर 6 आपल्याला त्या स्वरूपात लिहिता येतं 2 × 3 रूपात, म्हणजे यामध्ये 1 फरक आहे, लागोपाठ संख्या आहे. आणि म्हणून याचं जे उत्तर असणार आहे 2 किंवा 3 मध्ये याचं उत्तर असणार आहे. आणि पर्यायात सुद्धा आपल्याला परीक्षेत अशा पद्धतीचंच उदाहरणं दिलं राहू शकतो मित्रांनो. आणि अशीच उदाहरणं दिली राहतील तर तेव्हा या पद्धतीचा वापर करून आपण नक्कीच त्या उदाहरणाचं उत्तर काढावं आणि त्या पद्धतीचं ट्रिकचा वापर करून आपण नक्कीच असे उदाहरणं सोडवू शकताय. ही ट्रिक आपल्याला नक्कीच आवडली असेल. यावर आधारित आपण थोडंसं एक सराव प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे उदाहरण घेतलेले त्यावर उदाहरण अजून पुन्हा एक सराव घेऊन टाकूया. सराव घेतला तर बघा, याचं उत्तर काढून दाखवा पटकन मला. तर वर्गमुळात 20 अधिक वर्गमुळात 20 याचं काय उत्तर असेल पटकन पटकन जर आपण विचार केलं तर इथे प्लसमध्ये दिलेला आहे, म्हणून प्लसमध्ये दिलेलं असल्यामुळे 20 आपण अवयव काढू. या 4 × 5 असे अवयव होतात आणि 4 × 5 पैकी मोठा अंक याचं उत्तर असणार आहे, बरोबर आपण निवडलं असेल. आणि
कारण मोठा अंक यासाठी कारण इथे प्लस दिलेला आहे म्हणून. हाच उदाहरण जर असं घेतलं आपण, दुसरा एक उदाहरण, 12 वजा 12 वर्गमुळात वजा वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 12 या पद्धतीने वजा करत करत किती उत्तर येईल. त्याचं उत्तर असणार आहे, 12 चे अवयव करायचे पहिले, 12 चे अवयव केले 3 गुणिले 4 यापैकी लहान संख्या याचं उत्तर असेल कारण वजाबाकीचे चिन्ह आहे. पुन्हा दुसरा एक उदाहरण घेऊया, ज्या ठिकाणी अवयव पडणार नाही, जसं उदाहरणार्थ 11 अधिक वर्गमुळात 11 या पद्धतीने आपण बेरीज करत गेलो तर किती उत्तर येईल. तर या 11 चे अवयव पडत नाही तर 11च्या नंतरची येणारी संख्या 12, 12 चे अवयव केले 3 गुणिले 4 बरोबर. म्हणून आपण याचं उत्तर जे म्हणणार, ज्याचे अवयव पडत नाही त्याचं उत्तर या दोन संख्यांच्या मध्ये असेल, म्हणजे 3 किंवा 4च्या मध्ये त्याचं उत्तर असणार आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपण हे प्लस आणि मायनसचे आपण ट्रिक बघितले. याच्यानंतर आपण एक उदाहरण बघूया, जो उदाहरण अशा पद्धतीच्या सुद्धा परीक्षेत विचारला जातो, तो म्हणजे कसा. बघा मित्रांनो, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 या पद्धतीने पुढे असणार आहे, किती वेळा असणार आहे हे काही निश्चित नाही, तेव्हा त्याचं उत्तर काय काढणार आहोत. हाच उदाहरण या पद्धतीने सुद्धा असतो, वर्गमुळात 3 या पद्धतीने सुद्धा जर असेल तर काय याचं उत्तर काढायचं. इथं बघा, इथे आपल्याला पुढे संख्या जर वाढत असताना लक्षात येत असतील तर त्याचं उत्तर असेल, जी संख्या आतमध्ये दिलेली आहे तीच संख्या त्याचं उत्तर असतं, निश्चितपणे तेच उत्तर त्याचं असेल. हे उदाहरण दोन्ही रूपात असतं कारण याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतो, पण तो गुणाकाराचं चिन्ह इथे लिहिलेलं नाही, इथे लिहिलेलं आहे. पुढे बघा, इथे जर ह्या संख्या कंटिन्यू वाढत असतील तरच मात्र त्याचं उत्तर तेवढं येणार आहे. या ठिकाणी दुसरं एक उदाहरण घेऊया, वर्गमुळात 5 असं करता करता किती उदाहरण उत्तर येईल, त्याचं निश्चितपणे उत्तर येणार आहे मित्रांनो, जी संख्या आतमध्ये आहे तीच याचं उत्तर असणार आहे, 5. यानंतर बघा असं महत्वपूर्ण दुसरं उदाहरण बघूया, ज्यामध्ये वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 या पद्धतीने आपल्याला विचारलंय याचं उत्तर किती आहे. आणि याचं उत्तर काढत असताना इथे बघा, उदाहरणामध्ये कंटिन्यू किती समोर चालू असणार नाहीये, या प्रश्न प्रकारात जेव्हा आपण बघितलं तेव्हा याच्यामध्ये कंटिन्यू ह्या संख्या सुरू होत्या पुढे, पण या प्रश्न प्रकारात फक्त 3 अंडर रूट दिलेले आहेत, म्हणजे 3 वर्गमूळ दिलेले आहेत, आणि याचं उत्तर काढायचं आहे. तेव्हा याचं उत्तर काढत असताना कसं काढायचं आहे, तर जी संख्या दिलेली आहे ती संख्या सर्वप्रथम लिहायची. त्यानंतर हे वर्गमूळ आहेत मित्रांनो, वर्गमूळ म्हणजे 2 आपण याला पकडूया, तर वर्गमूळचा विचार केला तर 2 गुणिले 2 गुणिले 4 4 गुणिले 2 8 बघा, 3 वेळा 2चा गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2 वर्गमूळ असल्यामुळे 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर याचं उत्तर 8 येते. ते लिहायचे अंशामध्ये, म्हणजे या घातांकामध्ये, आणि घातांकात लिहिल्यानंतर त्याचा छेद 8 होणार, एकूण 8, आणि त्याच्यापैकी 1 कमी केलं करायचं तो होणार 7, म्हणजेच याचं उत्तर झालं 5 चा घातांक 7 अंश छेद 8 या पद्धतीने याचं उत्तर असेल आहे. दुसरं उदाहरण घेऊया, वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 या पद्धतीने 4 वेळा दिलेला आहे, तेव्हा 6चा घातांक, बघा 6चा घातांक किती होईल, 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 बरोबर, आणि 16 पैकी 1 कमी करायचं म्हणजेच 15, या पद्धतीने 6चा घातांक 15 अंश छेद 16 हे त्याचं उत्तर असेल. या पद्धतीने आपल्याला ही ट्रिक कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये घेतलेले उदाहरण कसे वाटले, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा मित्रांनो, अशाच भन्नाट ट्रिक्स आम्ही आपल्यासाठी शोधत राहू आणि ते आपल्यापर्यंत नक्की शेअर करत राहू. आपण जो प्रेम आमच्या चॅनलवर केलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि पुढे जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. सर्वांचं खूप खूप धन्यवाद.